हेलो, वेलकम टू माय चैनल सोनाली किचन, सोनाली रसा। खूप दिवसांनी मी आता ही रेसिपी पोस्ट केलेली आहे। जवळजवळ एक दीड महिन्यांनी ही माझी फर्स्ट पोस्ट आहे। आपण पाहणार आहोत व्हेज पटियाला। पाहूया त्यासाठी काय काय लागते ते। बारीक चिरलेले ढोबळी मिरची, गाजर, फ्लावर आणि कोबी हे आपल्याला 100-150 ग्रॅम बारीक चिरलेल्या भाज्या आहेत त्या वन बाय वन टाकायच्या आणि छान अशा थोड्याशा परतून घ्यायच्या। कोबी, फ्लावर, ढोबळी मिरची आणि गाजर परतून घ्यायचं आणि गरम मसाला 1 चमचा आणि त्यानंतर किसलेलं पनीर तुम्ही घालायचं। अगदी शेवटी आपल्याला ते पनीर टाकायचं आहे, त्यामुळे ते खाताना असं थोडंसं क्रश टाईप लागेल। काजूचे तुकडे आणि काजूचा काजू पावडर पण टाकू शकता। आता पापड घेऊन त्याला आपण केलेली कॉर्न पेस्ट म्हणजे 1 चमचा कॉर्न आणि थोडंसं पाणी मिक्स करून जी पेस्ट केली आहे ती पापडाला साईडनी लावायची आणि त्यामध्ये सारण तुम्हाला भरायचं आहे आणि त्याचं फोल्ड इथे दाखवल्याप्रमाणे करा। असे सगळे पापड तुम्ही तयार करून घ्यायचे। एका पसरट पॅनमध्ये तेल घेऊन त्यामध्ये हे अलगद ठेवायचे आणि थोडेसे तळून घ्यायचे ते पापड, म्हणजे वरची साईड अशी तळलेली दिसेल। त्यानंतर पुन्हा मी बटर घेतलं आहे, बटरमध्ये 1 चमचा आलू लसूण पेस्ट घेतली आहे आणि बारीक चिरलेला 1 छोटे 2 कांदे घेतले। हे चांगलं परतायचं आहे आपल्याला आणि तळून ठेवलेले पापड आपण बाजूला ठेवले आणि
याची मी पेस्ट केलेली आहे बारीक. कांदा परतून घ्या मधी मधी, त्यामध्ये ही टोमॅटोची पेस्ट आपल्याला टाकायची. पुन्हा चांगलं मिक्स करायचं आहे. त्यानंतर धने पूड टाकायची एक चमचा आणि राहिलेलं आपलं सारण. पापडामध्ये भरून झाल्यावर जे सारण राहील ते आपल्याला ग्रेव्हीमध्ये लागणार आहे, मग ते तुम्ही टाकायचं त्या ग्रेव्हीमध्ये. आणि नंतर तिखट, हळद आणि गरम मसाला एक एक चमचा टाकायचा आणि किंचित चवीला मीठ टाकायचं. ऑलरेडी आपण पापडाच्या सारणात टाकलेलं आहे मीठ, त्यामुळे आता थोडंसं टाकायचं. आणि तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढ्या वाट्या तुम्ही पाणी इथे टाका आणि एक छान उकळी येऊन द्या. आणि छान उकळी आल्यावर गॅस बंद करा. यामध्ये पण तुम्ही काजूचे तुकडे आणि काजू पावडर टाकू शकता आणि मलई किंवा मग मलई नसेल तर दुधाची साय बंद करून टाका. ही झाली आपली ग्रेव्ही तयार. हे झालं आपलं व्हेज पटियाला. तुम्हाला नक्की करून पहा तुम्ही, तुम्हाला नक्की आवडेल व्हेज पटियाला. आणि करून झाल्यावर मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.